आज आपण शिकणार आहोत विरामचिन्हे. न्यू माहिम इंग्लिश स्कूल यामध्ये सध्या कार्यरत आहे. आजचा आपला सुंदर विचार आहे वाचाल तर वाचाल. याचा अर्थ सांगेल का, याचा अर्थ काय होतो वाचाल तर वाचाल. वाचाल तर वाचाल. हो, वाचाल तर वाचाल याचा अर्थ काय होतो. जर तुम्ही कोणतीही गोष्ट चांगल्या रीतीने वाचली तर आयुष्यात तुम्हाला त्याचे चांगले फळ मिळतील. म्हणजे कोणत्याही गोष्टीपासून तुम्ही वाचाल म्हणजे सुरक्षित राहाल. म्हणजेच वाचाल तर वाचाल म्हणजे वाचणं किती महत्वाचं आहे हे या सुविचार मधून सांगितलं आहे. आपण सतत वाचन केलं पाहिजे. वाचन ही अशी क्रिया आहे की आपण ती मरेपर्यंत करू शकतो. त्यामुळे आणि वाचल्यामुळे आपल्याला काय होतं, नवीन नवीन ज्ञान मिळतं, नवीन नवीन गोष्टी शिकता येतात. म्हणून वाचाल तर वाचाल हा आहे आपला आजचा सुंदर असा सुविचार. आता विराम म्हणजे काय. आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा अजून मधून थांबत बोलतो. या थांबण्यालाच विराम असे म्हणतात. हो की नाही. आपण काय करतो कधी गप्पा मारताना नेहमी मध्ये मध्ये थोडं थोडं थांबत राहतो. काय रे तू काय करतोस, जेवलास का, झोपलास का, आज तू काय केलंस, असे वेगवेगळी वाक्य बोलतो. आपण असं सलग नाही बोलत जेवलास का, झोपलास का, काय केलंस आज तू, असं एकदम कंटिन्यू बोलत नाही. आपण काय करतो, एक वाक्य संपलं का थोडासा विराम घेतो, थोडस थांबतो आणि मग दुसरं वाक्य बोलतो. जिथे आपण थांबतो त्या वाक्यालाच विराम असे म्हणतात. तिथे आपण विराम वापरतो. आता तेच विराम आणि विराम चिन्हे म्हणजे काय. लेखनामध्ये आपल्याला मनातील हर्ष, दुःख, प्रश्न इत्यादी भाव वेगवेगळ्या चिन्हांनी दाखवला जातो. या चिन्हांना विराम चिन्हे असे म्हणतात. बघा लेखनामध्ये आपण काही लिहिताना काय करतो, मनातलं जर आपल्याला खूप आनंद असेल, दुःख असेल किंवा अनेक प्रश्न असेल तर लिहिताना आपण ते वेगवेगळ्या चिन्हाने दाखवतो. बोलताना आपण सहज वाक्य बोलतो पण बोलल्यानंतर असं बोलतो का तू काय करतोस, प्रश्नचिन्ह, अरे रे रे, उद्गारवाचक चिन्ह, असं बोलत नाही. आपण बोलताना आपण सलग बोलून जातो पण लिहिताना लिहिताना वाक्य वाचल्याबरोबर त्या वाक्यामध्ये प्रश्न विचारला आहे का किंवा उद्गार चिन्ह आहे किंवा फुल स्टॉप दिला हे आपल्याला कधी कळतं, ज्यावेळेस आपण तेथे चिन्हाचा उपयोग करतो त्यावेळेस. आणि या चिन्हांनाच आपण विराम चिन्हे असे म्हणतो. बोलताना आपण आवाजात चढ उतार करून बोलतो, आपले भाव व्यक्त करतो. बघा बोलताना आपण सलग एकच वाक्य वापरत नाही, ते बोलताना चढ उतार त्याच्यामध्ये वापरला जातो. जसं बघा कोणी वारलं असेल, कोणाच्या घरी दुःखद घटना घडली असेल तर आपला आवाज जरा हळू असतो. आपण हळू आवाजात बोलतो, आपला स्वर हळू असतो. आपण बोलतो काय झालं, कसं झालं, असं. आणि ज्यावेळेस आनंद असेल, अरे वा काय झालं, कधी हे घडलं, असं एकदम म्हणजे आनंद असल्यावर आपण पटकन असं जोरात बोलण्यात येतं. आणि तीच घटना एखादी घटना दुःखात असेल तर आपला स्वर हळुवार होतो, नरम होतो. म्हणजेच आपल्या आवाजात चढ उतार येतो आणि या चढ उतारानुसार आपले भाव व्यक्त होत असतात. आता विराम चिन्हे. बोलण्यातील तोच नेमका भाव लेखनामध्ये यावा आणि वाचकाला तो आशय सहजपणे समजावा म्हणून लेखनात आपण विराम चिन्हाचा उपयोग करतो. बघा आपल्याला काही बोलायचं आहे पण आपल्या मनात समजत सुख आहे, आनंद आहे आणि तो आनंद समोरच्याला दिसला पाहिजे, लेखनातून समजला पाहिजे म्हणून काही विराम चिन्हांचा वापर केला जातो. मराठी भाषेत पूर्ण विराम, स्वल्प विराम, प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह इत्यादी महत्वाची विराम चिन्ह आहेत कि जी नेहमी लेखनामध्ये वापरले जातात. आपण बोलताना मध्ये मध्ये थांबतो, वाचताना सुद्धा वाक्य कोठे संपते, प्रश्न कोठे आहे, उतार कोणता, वाक्यात कोठे व किती थांबले पाहिजे हे समजण्यासाठी जी चिन्हे वापरली जातात
त्यांना विराम चिन्हे म्हणतात. बघ आपण प्रत्येक वेळेस मी बोलताना आपण कुठे ना कुठे थांबत असतो. काही लोकांना आपण प्रश्न विचारतो, काहींना उत्तरे देतो, काही आश्चर्यकारक घटना घडली तर मनातील भाव व्यक्त उद्गाराच्या चिन्हाने करतो. हे समजण्यासाठी ही चिन्हे वापरली जातात, त्यांनाच विराम चिन्ह असे म्हणतात. आता विराम चिन्हाचे प्रकार, विराम चिन्हाचे हे सर्व दाखवलेले प्रकार आहे. पहिला प्रकार आहे पूर्णविराम, नंतर स्वल्पविराम, नंतर अर्धविराम, पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, संयोग चिन्ह, चिन्ह. बघा इथे सारे प्रकार आहेत विराम चिन्हाचे प्रकार, आणि हे सर्व प्रकार तुम्ही लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्ही जरी काढून घेतला तरी चालेल, कारण सर्व विराम चिन्हाचे प्रकार तुम्हाला या स्क्रीनशॉट मध्ये दिसत आहेत. बघा पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम, अपूर्ण विराम, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, संयोग चिन्ह, कागदपत्र, एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह. हे सगळे विराम चिन्हाचे प्रकार आहेत. हे चांगले लर्न करून, याची प्रॅक्टिस करून लक्षात ठेवायचे विराम चिन्हाचे प्रकार. नंतर बघा आपण आता एक एक प्रकार व्यवस्थित रित्या पाहणार आहोत की प्रत्येक पूर्णविराम कुठे आणि कसा वापरला जातो. आता आहे पूर्णविराम. पूर्णविराम तुम्हाला दिसत आहे, पूर्णविराम म्हणजे आपण त्याला इंग्लिश मध्ये फुल स्टॉप म्हणतो. वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी पूर्णविराम चिन्ह वापरतात. एखादं वाक्य आपण बोलले आहोत आणि ते वाक्य पूर्ण झालेलं आहे, संपल्यानंतर शेवटी तिथे पूर्ण विराम दिला जातो. जस उदाहरणार्थ दिला आहे बघा, मी दररोज शाळेत जातो, मी दररोज शाळेत जातो. हे वाक्य संपलं आहे आणि वाक्य संपल्यानंतर शेवटी काय केलेलं आहे, पूर्ण विराम दिलेला आहे. पुन्हा बघा अध्यात्मरी किंवा संक्षिप्त रूपे यांच्या शेवटी पूर्ण विराम चिन्ह वापरतात. एखाद्याचं नाव शॉर्टकट मध्ये लिहायचं असेल, चला आता माझं नाव आहे सुवर्ण भगवान मिसाळ, तर सुवर्णाचा फक्त सु लिहिणार, पूर्ण विराम देणार. भगवानचा ब लिहिणार, पूर्ण विराम देणार. आणि शेवटचं नाव पूर्ण लिहिणार मिसाळ. म्हणजे काय झालं, ह्या नावाचा शॉर्टकट झाला सु भ मिसाळ, म्हणजे सुवर्णा भगवान मिसाळ. तसंच इथं उदाहरणार्थ दिलंय बघा, देशपांडे. किंवा पदव्या दिलेल्या असतात, माझं बी एड झालंय, एम एड झालंय, बी एस सी झालंय, हे सगळे शॉर्ट फॉर्म असतात. इथे बघा म सावी आणि लसावी गणितामध्ये असतं, म सावी लसावी. हे जे आहेत शॉर्टकट, याच्यासाठी सुद्धा काय केला जातो, पूर्ण विराम वापरला जातो. नंतर आहे अर्धविराम. दोन छोटी वाक्ये उभयनवी जोडतात तेव्हा अर्धविराम चिन्ह वापरतात. दोन छोटी छोटी वाक्य आलेली असतील, त्यांना एकत्र जोडण्यासाठी अर्धविराम. अर्धविराम कसा देतात, फुल स्टॉप आणि त्या खाली छोटा कोमा असतो, याला आपण अर्धविराम असे म्हणतो. उदाहरणार्थ गड आला पण सिंह गेला. गड आला हे एक वाक्य आहे आणि सिंह गेला हे दुसरं वाक्य आहे, पण ही छोटी छोटी वाक्य आहे आणि या दोन छोट्या वाक्यांना जोडण्यासाठी मध्ये अर्धविराम चिन्हाचा वापर केलेला आहे. ढ खूप गरजत होते पण पाऊस पडला नाही. ढ खूप गरजत होते हे एक वाक्य झालं, पाऊस पडला नाही हे दुसरं वाक्य झालं. या दोन वाक्याला या अर्धविराम चिन्हाने जोडलेलं आहे आणि पण या शब्दाचा वापर केलेला आहे. गड आला पण सिंह गेला, ड खूप गरजत होते पण पाऊस पडला नाही, या अर्धविराम चिन्हाचा उपयोग आहे. आता तिसरा आहे
स्वल्प विराम. एकाच जातीचे शब्द किंवा छोटी छोटी वाक्य लागोपाठ आल्यास स्वल्प विराम चिन्ह वापरतात. बघा एकाच जातीचे किंवा तृणधान्य, उदाहरणार्थ दिले तृणधान्य दिले, तांदूळ गहू ज्वारी बाजरी हे तृणधान्य आहेत, पण हे सगळे वेगवेगळे आहेत, तांदूळ वेगळा गहू वेगळा ज्वारी वेगळा, मग यांना वेगवेगळा दाखवण्यासाठी स्वल्प विरामचा वापर केलेला आहे. तशीच छोटी छोटी वाक्य लागोपाठ येतात मग त्यांना वेगळं दाखवण्यासाठी सुद्धा स्वल्प विराम वापरला जातो. शिकारी पुन्हा गेला, जाळे पसरले, दाणे टाकले आणि बाजूला जाऊन बसला. मग हे बरेच वाक्य एकत्र छोटे छोटे आले आहेत, मग तिथे सुद्धा काय करू शकतो आपण, स्वल्प विराम देऊन वाक्य वेगवेगळे आहेत हे दाखवू शकतो. संबोधनाच्या वेळी किंवा हाक मारताना नावा पुढे स्वल्प विराम चिन्ह वापरतात. आपण कोणाला आवाज दिला, राम इकडे ए, राम आपण जसं जोरात बोलतो तसं रामच्या नंतर आपण स्वल्प विराम द्यायला हवा. श्यामल पुस्तक दे, श्यामलला आपण बोलवतोय म्हणून श्यामलच्या पुढे कॉमा दिलेला आहे. राजू आपण आधी घरी जाऊ म्हणजे राजूंच्या नंतर पण कॉमा दिलेला आहे, म्हणजे कोणत्याही व्यक्तीचं नाव उच्चारल्यानंतर त्याच्यानंतर आपण त्याला कॉमा देऊ शकतो त्याला हाक मारताना अशा वेळी. स्वल्प विराम आता दुसरं, हो नाही नको. बघा आपण कोणत्याही प्रश्नाला मम्मी जेवा, मम्मी विचारते जेवायला देऊ का, हो मला नको जेवायला, हो नाही मला नको जेवायला, हो दे मला जेवायला. आपण जेव्हा हो नको नाही असं शब्दानी उत्तराची सुरुवात करतो त्यावेळेस तिथे हमेशा काय करायचं, स्वल्प विराम द्यायचा. हो मीच त्याला सांगितले, बरोबर, हो मीच त्याला सांगितले, हो च्या पुढे तुम्ही काय करायचं आहे, स्वल्प विराम द्यायचा आहे. नाही मी हे काम करणार नाही, इथे काय केलं तुम्ही, नाही या शब्दाचा वापर केला आणि पुढचं उत्तर दिलं म्हणून नाहीच्या नंतर काय करायचंय तुम्हाला, स्वल्प विराम हा वापरायचा आहे. नंतर जर स्वल्प विराम बघा, विलोपित शब्द सुचविण्यासाठी स्वल्प विराम चिन्ह वापरावा. विलोपित म्हणजे गाळलेला, एखादा शब्द गाळलेला असेल त्याच्यासाठी तुम्ही स्वल्प विराम वापरू शकतो. श्याम बोलला खरं आणि रमेश खोट, म्हणजे श्याम जे बोलतो ते खरं आणि रमेश मग खोटं का, हे खोटं बोलायचं असतं. बोलणार या शब्द गाळण्यासाठी फक्त काय बोलले रमेश, खोट. श्रीमंत मारतो मजा आणि गरीब सजा, म्हणजे गरीबच्या पुढे भोगतो पाहिजे होतं ती गाळलेला आहे शब्द, तिथे स्वल्प विराम वापरलेला आहे. अशी पण वाक्य असतात जिथे गाळलेला शब्द असतो त्या ठिकाणी स्वल्प विराम वापरला जातो, तो आपण समजून घ्यायचा असतो. नंतरचा चिन्ह आहे अपूर्ण विराम. बघा कोणतंही वाक्य अपूर्ण असेल तर दोन फुलस्टॉप दिला जातं. समजा तुम्हाला प्रश्न विचारला असेल नामाचे, आता इथं उदाहरण तर दिलेलंच आहे बघा, नामाचे प्रकार कोणते हा प्रश्न आहे, मग त्याचं उत्तर लिहिताना आपण खाली काय लिहितो, नामाचे प्रकार खालील प्रमाणे आहेत आणि अपूर्ण विराम देतो आणि मग खाली नावाचे प्रकार लिहितो. उत्तर लिहिताना सुद्धा आपण असंच करतो, वाक्याच्या शेवटी तपशील देताना अपूर्ण विराम चिन्हाचा वापर करतात. लक्षात ठेवा याच्यामध्ये कोणत्याही गोष्टीचे नामाचे प्रकार, काळाचे प्रकार, तुमचे अवयव कोणते, ऋतू कोणते, असे प्रश्न देतात ज्यात अनेक शब्द असू शकतात, त्यावेळेस तुम्ही अपूर्ण विरामचा वापर करू शकता. नंतरचा सगळ्यात आवडता आणि एकदम अचूक ओळखता येतो असा प्रश्नचिन्ह, वाक्यात प्रश्न विचारायचा असेल तरच प्रश्नचिन्ह वापरतात. तू कुठे गेलास, त्याने काय आणलं, तो कुठे राहतो, कोणी दिलं, कशासाठी दिलं, असे जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा प्रश्नचिन्ह लावावे वाक्यासमोर. प्रश्न विचारल्यानंतर प्रश्नचिन्ह लावावे. आता उद्गार चिन्ह, आपल्या मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या
किंवा वाक्याच्या शेवटी उद्गार चिन्ह वापरतात. हे उद्गार चिन्ह सुद्धा ओळखणं खूप सोपं असतं. आपण जेव्हा म्हणतो बापरे केवढा मोठा हा साप, म्हणजे आपल्या तोंडातून एकदम आश्चर्यकारक वाक्य येतं, बापरे केवढा हा साप, त्यावेळेस काय केलं जातं, उद्गार चिन्ह वापरलं जातं. अरे रे 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 तो गाडी खाली चिरडला, त्यावेळेस सुद्धा आपण उद्गार चिन्हाचा. आणि असं पण इश एखादी बाईला असते त्यावेळेस बोलते इश, किंवा काही माकड विकड आले असेल त्याला आपण अशी, ज्यावेळेस आपल्या तोंडातून आपोआप भावना बाहेर पडतात त्यावेळेस उद्गार चिन्हाचा वापर केला जातो. अय्या, नको ग बाई असे शब्द, अबब, अरे रे, अच्छा, हे जे शब्द असतात त्यांचा उद्गार चिन्हामध्ये समावेश होतो. हे शब्द आल्यानंतर उद्गार चिन्ह वापरावा लागत. नंतरच उद्गार चिन्ह बघा, उद्गार वाचक शब्द वाक्यात न येताही वाक्यातून तशी भावना व्यक्त करणाऱ्या वाक्याच्या शेवटी उद्गार चिन्ह वापरले जाते. बघा, उद्गार वाचक शब्द वाक्यात येत नाही पण वाक्य वाचल्यानंतर आपल्याला तशी भावना येते, अचानक असं भावना व्यक्त केल्यासारखी, तरी शेवटी काय केलं जातं, उद्गार चिन्ह झालं. किती हो विंदळे तुम्ही, आपण असं अचानक कोणालाही म्हणतो ना, समजा कोणाचा फोन विसरला तर आपण म्हणतो अरे किती विंदळ आहेस तू, असं कसं विसरलास, अचानक आपल्या तोंडातून हे शब्द बाहेर पडतात त्यावेळेस सुद्धा उद्गार चिन्हांचा वापर केला जातो. आता काय बोलावं, कपाळ. समजा एखाद्याकडून गोष्ट घडली आणि मग त्यावेळेस ती गोष्ट घडल्यानंतर आपल्या समोरच्या तोंडातून पूर्णपणे जे शब्द बाहेर पडले जातात त्यांनाच उद्गार चिन्ह असे बोलतात. नंतर जेव्हा तीव्र भावना व्यक्त करायची असेल तेव्हा संबोधनानंतर स्वल्पविरामाऐवजी उद्गार चिन्ह वापरतात. म्हणजे एखाद्यावर खूप राग आला असेल तेव्हा जेव्हा तीव्र भावना आपल्या मनातून व्यक्त होते त्यावेळेस उद्गार चिन्हांचा वापर केला जातो. जसं बोलतो चांडाळा तुला हे सुचलेच कसे, म्हणजे एखाद्याने काही चुकीची घटना घडलीय, कारटे काय केलंस हे, म्हणजे चांडाळा आणि कारटे हे शब्द आपल्या मनातून उत्स्फूर्तपणे रागाच्या भरात बाहेर पडतात त्यावेळेस सुद्धा उद्गार चिन्हांचा वापर केला जातो. नंतर आहेत बघा अवतरण चिन्ह. आता पहिलं आहे एकेरी अवतरण चिन्ह. आता एकेरी अवतरण चिन्ह आपण कधी वापरायचं, एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना एकेरी अवतरण चिन्ह वापरतात. एखाद्याच्या शब्दावर जोर देताना म्हणजे कुणीतरी एखादा शब्द खूप महत्वाचा बोलतो आणि तो शब्दावरती जोर देण्यासाठी एकेरी अवतरण चिन्हाचा वापर करतात. जसं गांधीजी बोलले होते चले जाओ, ही घोषणा त्यांनी इंग्रजांच्या वेळेस दिली होती. मग चले जाओ हा खूप महत्वाचा शब्द आहे आणि या शब्दावर जोर देण्यासाठी या शब्दाला एकेरी अवतरण चिन्ह दिलं जातं. म्हणजे एखादा शब्द महत्वाचा असेल तिथे तुम्ही एकेरी अवतरण चिन्ह देऊ शकता. नंतर आहे दुहेरी अवतरण चिन्ह. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवताना दुहेरी अवतरण चिन्ह वापरतात. म्हणजे मी बोलत आहे माझे जे शब्द आहेत जसेच्या तसे दाखवण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करतात. शरद म्हणाला मी सहलीला येईल, शरद काय म्हणाला आहे मी सहलीला येईल, म्हणजे हे त्याचे तोंडचे शब्द जसेच्या तसे आहेत म्हणून तिथे दुहेरी अवतरण चिन्ह आहे. मी बोलले, आता बघा सुवर्णा बोलली मी खूप आनंदी आहे, मग मी खूप आनंदी आहे हे वाक्य सुवर्णा बोलले आहे म्हणून काय केलं आहे, मी खूप आनंदी आहे हे दुहेरी अवतरण चिन्हात लिहायचं. म्हणजे बोलणाऱ्याचे शब्द जसेच्या तसे दाखवण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केला जातो. पुढे आहे संयोग चिन्ह. दोन शब्द जोडताना, कोणतेही दोन शब्द जोडताना संयोग चिन्ह वापरतात. म्हणजे डॅश छोटीशी रेष असते, विद्यार्थी प्रतिनिधी हे दोन शब्द आहेत
म्हणून त्यांना दोन शब्दाला मध्ये डॅश यांनी म्हणजे संयोग चिन्हांनी जोडले आहे. प्रेम विवाह या दोघांना जोडण्यासाठी संयोग चिन्हाचा वापर केला आहे. किंवा ओळीच्या शेवटी अपुरा शब्द राहिलास आपली ओळ संपत येते आणि मोठा शब्द आला आणि दोनच शब्द आपण लिहितो आणि बाकीचे उरलेले खालच्या लाईनला लिहितो म्हणजे दोन शब्दावरच ओळ संपते. त्याच्या पुढे छोटासा संयोग चिन्ह द्यायचं आणि उरलेले शब्द खाली लिहायचं म्हणजे कळत की हा याचे अर्धे शब्द खाली आहेत. मग ते शब्द एकमेकाला जोडून वाचण्यात येतात. मला निबंध लिहा. आता लिहा यला हा शब्द मोठ पूर्ण आहे पण लिहा अर्ध्यातच ओळ संपली म्हणून खाद्य संयोग चिन्ह दिलंय आणि खाली यला हे दोन शब्द लिहिले आहेत पण संयोग चिन्हामुळे कळतं लिहायला हा शब्द आहे. मला निबंध लिहायला आवडते. नंतर आहे अपसार चिन्ह. संयोग चिन्हासारखंच असतं अपसार चिन्ह. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास समजा आपण अर्धच बोलणं अर्ध आपलं बोलणं राहूनच गेलं त्यावेळेस अपसार चिन्हाचा वापर केला जातो. कोणत्याही गोष्टीचे तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचे असल्यास किंवा कारण द्यायचे असल्यास या अपसार चिन्हाचा वापर करतो. ती मुलगी जिने लाल रिबीन बांधली आहे ती पहिली आली म्हणजे त्या मुलीचं वर्णन करण्यासाठी तिचं स्पष्टीकरण देण्यासाठी अपसार चिन्हाचा वापर केलेला आहे. नंतर आहे बघा दंड चिन्ह. दंड चिन्ह म्हणजे एकेरी दंड याच्यामध्ये पण एकेरी दंड चिन्ह आहे आणि दुहेरी दंड चिन्ह आहे. ओवी अभंग श्लोक यासारख्या काव्य प्रकारात ओवीचा किंवा चरणाचा शेवट दाखवण्यासाठी दंड चिन्ह वापरतात. ओव्या असतात बघा प्रत्येक वेळेस हिंदीच्या पुस्तकात पण मराठीमध्ये पण ओव्या संतांनी बोललेल्या ओव्या असतात त्याच्यामध्ये या दंड चिन्हांचा वापर केला जातो. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले. जो कारंजले गांजले हे पहिलं वाक्य आहे तिथे पहिला दंड दिलाय आणि त्यासी म्हणे जो आपलं तिथे दुहेरी दंड दिलेला आहे. या ठिकाणी त्या एक ओळ संपलेली आहे. हे अभंग श्लोक बोलताना या दंड चिन्हांचा वापर केला जातो ओवी बोलण्यासाठी. नंतर आहे बघा अवग्रह चिन्ह. विशिष्ट अक्षरांचा उच्चार लांब करायचा असेल कोणताही शब्द लांब खेचायचा असेल हे सुचवण्यासाठी अवग्रह चिन्हाचा वापर केला. हे चिन्ह जास्तीत जास्त गाणे बोलताना वापरलं जातं कवितामध्ये वापरलं जातं. आता शू फक्त शू बोलायचं नाही तर शूला जोरात खेचायचं आहे. कुणीही बोलू नका असं टीचर बोलतात शाळेमध्ये. कुणीही बोलू नका असं नाही करत शू. कुणीही बोलू नका शूला जेव्हा खेचायचं आहे त्यावेळी कुणीही बोलू नका. हा ही बिघडणार नाही म्हणजे कोणताही शब्द जेव्हा खेचायचा असेल त्यावेळेस वाढवायचा असेल लांब सुरात न्यायचा असेल त्यावेळेस अवग्रह चिन्हाचा वापर केला जातो. नंतर आहे विकल्प चिन्ह. विकल्प चिन्हालाच पर्यायी चिन्ह वापरलं बोललं जातं. एखाद्या शब्दासाठी असलेला पर्याय किंवा वेगवेगळे पर्याय दाखवतात ऑप्शन असतात मध्ये वापरले जाणारे चिन्ह म्हणजे विकल्प चिन्ह. आपण विवाहित अविवाहित आहात का. विवाहित आणि अविवाहित हे दोन शब्द आहेत. विवाहित म्हणजे लग्न झालेला अविवाहित म्हणजे लग्न न झालेला. मग या दोघांना हा पर्याय आहे म्हणून यांना विकल्प चिन्ह मध्ये दिलेला आहे. अर्जासोबत परीक्षेची शुल्क मनी ऑर्डर डीडी चेकने पाठवण्यात यावे. म्हणजे बघा तुम्ही परीक्षेची जी शुल्क आहे किंमत आहे ते तुम्ही मनी ऑर्डर पण करू शकता किंवा डीडी करू शकता किंवा चेक करू शकता. म्हणजे हे पर्याय दिलेले आहेत मग या जागी याने विकल्प चिन्हाचा वापर केलेला आहे. ही विराम चिन्ह अत्यंत महत्वाची आहेत. ही विराम चिन्ह जर आपल्या लेखनात वापरली नाही तर वाक्य कोठे संपले कोठे सुरू झाले ते कसे उच्चारायचे हे समजणार नाही. म्हणून योग्य विराम चिन्हाचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. आता हे बघा वाक्य दिलेले आहेत. रोको मत जाने दो. बघा रोको मत जाने दो म्हणजे थांबा जाऊ देऊ नका.
रोको मत जाने दो म्हणजे त्याला थांबवू नका जाऊ द्या म्हणजे फक्त एक स्वल्प विरामने वाक्याचा अर्थ बदलला आहे. छोडो मत मारो म्हणजे त्याला सोडून द्या मारू नका. छोडो मत मारो म्हणजे त्याला सोडू नका मारा म्हणजे बघा फक्त एक स्वल्प विरामने वाक्याचा अर्थ कसा बदलतो हे इथं दाखवलेलं आहे. त्यामुळे विरामचिन्हाची माहिती असणं खूप गरजेचं आहे. आता आजचं मूल्यमापन बघूया. खालील वाक्यात पूर्ण विराम असलेलं वाक्य शोधा की ज्याला पूर्ण विराम दिला आहे. बघा पहिलं घंटा वाजली, दुसरं उतारा वाचलात का, तिसरं केवढं हे दुर्दैव. कार्याची निर्मिती केव्हा होते तर मला उत्तर सांगा. वाक्यात पूर्ण विराम कुठे आलेला आहे, कोणत्या वाक्याला आलेला आहे. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारत आहे, विद्यार्थ्यांनी उत्तर द्यायचे आहेत. चुकलं तरी चालेल. माझा आवाज येतोय का तुम्हाला? तुम्ही उत्तर सांगू शकता. खालील वाक्यात पूर्ण विराम असलेलं वाक्य शोधा. पहिलं वाक्य आहे बघा घंटा वाजली. प्रश्न दुसरा, उद्योगी माणूस समाधानी असतो. वरील वाक्यात कोणते विराम चिन्ह आलेले आहे. उद्योगी माणूस समाधानी असतो हे वाक्य आहे आणि याच्या शेवटी दिलेला आहे पूर्ण विराम. पुढील विराम चिन्ह केव्हा वापरतात. स्वल्प विराम दिलेला आहे तो केव्हा वापरला जातो. एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास, उत्कंठ भावना व्यक्त करताना, विधान पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी, बोलणाऱ्याच्या तोंडचे वाक्य दाखवण्याकरता. स्वल्प विराम कधी वापरतात. उत्तर आहे एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास. खालील वाक्यात कोणते विराम चिन्ह पुन्हा पुन्हा आले आहे. बघा संजू, रंजिता, जोसेफ, हसन, लीना, तुम्ही आमच्या गटात आहात. येथे अनेक मुला मुलींची नावं एकत्र आलेली आहेत. या ठिकाणी वापरलेला आहे स्वल्प विराम. पर्याय क्रमांक एक स्वल्प विराम. तर मुलांना स्वाध्याय दिलेला आहे, त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, विराम चिन्ह लावायचे आहेत या वाक्यांना. चिन्नम्मा म्हणाली, नको रे बाबांना तुमचे पैसे मी कसे घेऊ. आई म्हणाली, दिनू ए दिन्या काय रे करतोस. सरस्वती विद्या मंदिर दिनू पटकन उद्गारला, अरे तू फावल्या वेळात करतोस काय, गुरुजींनी सुचवून पाहिले. हावनूर यांनी म्हटले, मी मुंबई विद्यापीठात चौकशी करतो. काय तुमच्याकडे अमृत आहे, रामोजी म्हणाला. तो म्हणाला, महोदय अमृत थोडं महाग आहे. म्हणजे बघा या ठिकाणी काय केलेलं आहे, विराम चिन्ह तुम्हाला लावायचे आहे. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हे तुमच्या वहीमध्ये सोडवा. स्टे होम, स्टे सेफ. थँक्यू.